गेवराई तालुक्यामध्ये 3 दिवसाचा कडक लॉकडाऊन कालपासून लावण्यात आलेला आहे. कारण ज्या पद्धतीने बीड जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढ होत आहे त्याची त्याच पार्श्वभूमीवर गेवराई तालुक्यामध्ये 3 दिवसांचा लॉकडाऊन कालपासून म्हणजे 5 मे पासून चालू करण्यात आलेला आहे. आणि अशा पार्श्वभूमीवर नेमकी तिथली काय परिस्थिती आहे, तिथल्या अधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे, आमचे प्रतिनिधी सुनील टकले यांनी जाणून घेतले. सुनील जी, तिथली नेमकी काय परिस्थिती आहे? बीड जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी यांनी 3 दिवसाचं लॉकडाऊन केलेलं आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये आज पोलिसांच्या वतीने, प्रशासनाच्या वतीने कडक लॉकडाऊनच्या नियमाची अंमलबजावणी आज बीड जिल्ह्यामध्ये पोलिसांच्या आणि प्रशासनाच्या वतीने होत आहे. आणि नागरिकांचाही या लॉकडाऊनला मनाव तसा प्रतिसाद मिळत आहे. बीड जिल्ह्याची कोरोनाची, कोविडची वाढणारी परिस्थिती आज या लॉकडाऊनमुळे, या 3 दिवसाच्या लॉकडाऊनमुळे कमी होऊ शकते असा अंदाज प्रशासनाच्या वतीने केलेला आहे. आणि त्याचाच आढावा आज आपण घेणार आहोत. कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी साहेब बीड यांच्या आदेशानं मंगळवारी रात्री 12 वाजल्यापासून पुढील 3 दिवस जिल्ह्यामध्ये कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला. त्या अनुषंगानं संपूर्ण जिल्हाभरात अत्यावश्यक सेवा वगळता, वैद्यकीय सेवा आणि आनुषंगिक अत्यावश्यक सेवा वगळता, इतर सर्व आस्थापना दुकाने बंद ठेवण्यात येणार आहे. आपल्या माध्यमातून माझं सर्व तालुक्यातील नागरिकांना हे आवाहन आहे की अनावश्यक आपण घराबाहेर पडू नये, प्रशासनाला सहकार्य करावं आणि त्याचबरोबर आपली आणि आपल्या कुटुंबाची सुरक्षितता ही आपल्या हाती आहे. तरी प्रशासनाच्या वतीनं माझं हेच सांगणं आहे की या ठिकाणी पोलीस, नगरपालिका, महसूल प्रशासन यांच्या संयुक्त कारवाया या ठिकाणी आम्ही करीत आहोत. अनावश्यक बाहेर पडून आपण स्वतःचा आणि आपल्या कुटुंबाचा, आपल्या परिसरातील नागरिकांचा जीव धोक्यात घालू नये आणि प्रशासनाला सहकार्य करावं ही म्हणतो. धन्यवाद. त्यांनी दिलेल्या निर्देशानुसार आजपासून पुढील 3 दिवसात कडक लॉकडाऊन निर्देश आहेत. त्या अनुषंगानं आज सकाळी 8:30 वाजल्यापासूनच गेवराई शहरामध्ये पोलीस प्रशासन आणि नगरपालिका प्रशासन यांच्या वतीनं जे विनाकारण नागरिक करतात त्यांच्यावर घटनात्मक कारवाईचं अंमलबजावणी सुरू आहे. आज सकाळपासून जवळपास 20 नागरिकांवर जे विनाकारण फिरतात त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली. तरी सर्व नागरिकांना प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आलं की आजपासून पुढील 3 दिवसात कडक लॉकडाऊन असल्यामुळे विनाकारण घराच्या बाहेर कुणीही पडू नये आणि घरात शांततेत बसावे, जेणेकरून कोरोनाचा संसर्ग रोखण्यात मदत होईल. धन्यवाद. धन्यवाद. आणि 3 दिवसाचं गाईड जे काही लॉकडाऊन करण्यात आलेलं आहे याबद्दल काय उपाययोजना केली आणि काय आवाहन कराल? उपाययोजना आठवडी बाजार बंद, बंदोबस्त, पेट्रोलिंग सर्व लावलेलं आहे. आणि माझं असं आव्हान आहे पोलीस स्टेशनच्या वतीनं गेवराई, लोकांनी 3 दिवस घराच्या बाहेर पडू नये, प्रशासनाला मदत करावी. घराच्या बाहेर पडलं दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. तसेच वरचेवर रुग्णसंख्या वाढत आहे, बाहेर येऊन आणखी रुग्णसंख्या वाढू नये अशी माझी विनंती राहील. आल्यास कडक दंडात्मक कारवाई करण्यात येईल. धन्यवाद. काय सांगाल, महाराष्ट्र राज्याने 3 दिवसापासून लॉकडाऊन ठेवण्यात आलेलं आहे, यावर प्रशासन म्हणून आपली काय भूमिका असेल? काय माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेनुसार आज जिल्ह्यामध्ये पूर्णपणे कडक लॉकडाऊनची परिस्थिती आपल्याला येतच आहे. तर यानिमित्त मी सर्व जनतेला आवाहन करू इच्छितो की 3 दिवस कुणीही बाहेर पडू नये आणि शासनाने दिलेल्या नियमाचे आपण काटेकोरपणे पालन करावे आणि कोरोनाचे संक्रमण आपण या ठिकाणी कंट्रोल करावे असं मला वाटतं. धन्यवाद. ओके.